राणेसाहेब काय सांगाल, मुख्यमंत्री येऊन गेलेले होते, आतमध्ये जाऊन तुम्ही महेश गायकवाड यांच्याशी यांची डॉक्टरांशी चर्चा केलेली आहे, काय सांगितलेलं आहे डॉक्टरांनी? मुख्यमंत्री साहेबांनी तब्येतीची चौकशी केली, डॉक्टरांशी चर्चा केली, कालच ऑपरेशन झालेलं आहे, 12 तासही त्याच्यासाठी अजून झालेले नाहीत, प्रकृती स्थिर आहे, परंतु आउट ऑफ डेंजर असं म्हणता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी नेमके डॉक्टरांशी काय चर्चा केलेली आहे, कुटुंबियांशी काय चर्चा केलेली आहे गायकवाडांच्या? नाही, काय चर्चा केली असं नाही, तब्येतीबाबतच चर्चा केलेली आहे, इतर काही विषय तिथे झालेलेच नाहीत, डॉक्टर सोबत होते. एकूण आता कार्यकर्त्यांच्या भावना देखील या सगळ्या प्रकरणामध्ये खूप तीव्र होताना पाहायला मिळते. यामध्ये जर तुम्ही फुटेज पाहिले तर त्या फुटेजमध्ये ठरवून केल्यासारखं सगळं वाटतं आणि डायरेक्ट ॲटॅक केलेलं आहे, डायरेक्ट गोळीबार केलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एखादा लोकप्रतिनिधी आमदार असं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फायरिंग करतो, ही बाब निश्चितच निषेधार्थ आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आपल्याला काही कार्यकर्त्यांना आपल्या नेतेमंडळींना काही सूचना केलेल्या आहेत का? नाही, मुख्यमंत्री साहेबांनी डॉक्टरांची फक्त तब्येतीच्या बाबतीत चौकशी केली, बाकी इतर विषय तिथे काय झालेले नाही आहेत. आत्ता पुढे काय, जे सध्याची तब्येत त्यांची क्रिटिकल आहे असं समजतं आहे, पुढे काय उपचाराच्या पद्धती वगैरे या संदर्भात चर्चा झाली आहे? एखादं ऑपरेशन आपण सीएम साहेब आतमध्ये गेले होते, महेश गायकवाडांच्या विचारपूस केलेली आहे, काय नेमकं सांगाल? महेश गायकवाड आणि राहुल यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री आले होते, सोबत डॉक्टर होते, त्यांच्या तब्येतीबद्दल चौकशी केली, डॉक्टरांबरोबर चर्चा केली. निश्चितपणे कालच ऑपरेशन झालेलं आहे आणि ऑपरेशन होऊन 12 तासही झालेले नाहीत आणि त्या बाबतीमध्ये क्रिटिकल तर प्रकृती आहेच. साहेब, ज्या पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे, फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय की गोळीबार कसा केला जातोय. आधी म्हटलं जात होतं की स्वरक्षणाकरता केलं की गोळीबार केला, अगोदर जे काही सांगितलं जात आहे स्वसंरक्षणार्थ, त्याच्यासाठीच ते कसं चुकीचं आहे आणि त्याच्यासाठीच मागणी केली होती की फुटेज जाहीर करा, म्हणजे सर्व जे काही सत्य असेल ते समोर येईल आणि त्याप्रमाणे इकडे आतीजी हॅलो इकडे पुढे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.